वंदनीय राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे शिष्य आणि निमगाव आश्रमाचे महंत पूजनीय भोलेगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचाही अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समिती आणि लासूरगावकर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुण्य फळाले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख कैसा संत चरण पावलो. जन्म जन्मांतरीचं पुण्य ज्या वेळेला आमच्या जीवनात फल देण्यासाठी उभं राहतं त्यावेळेला संतांची भेट होते आणि अशा संत महंतांचा पदस्पर्श आज पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या लासूरगाव नगरीला झालेला आहे. आणि 21 ते 28 ऑगस्ट दरम्यान संतश्रेष्ठ बहिणाबाईच्या अखंड हरिनाम फिरत्या नारळी सप्ताहाचा महोत्सव एक नव चैतन्य देणारा एक संजीवनी देणारा एक ऊर्जा देणारा उत्सव या भूमीमध्ये संपन्न होतोय. आपण लासूरगावकर सर्व भाग्यवान आहात या वर्षीच्या सगळ्यात मोठ्या असणाऱ्या सप्ताहाचे आपण यजमान झालेलो आहात. संतांची सेवा करण्याचं एक भाग्य या सप्ताहाच्या रूपानं आपल्या सर्वांच्या वाट्याला आलेलं आहात आणि निश्चितच ते कर्तृत्व आपण जबाबदारीने पार पाडाल. धरणखेडा आश्रमाचे महंत पूजनीय नारायणन गिरीजी महाराज या ठिकाणी ध्वजारोहण सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचाही अखंड हरिनाम सप्ताह संयोजन समिती लासूरगावकर ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मी मराठी वृत्तपत्र वाहिनीचे कार्यकारी संपादक पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष गुलाबराव वाघ आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. आपलंही स्वागत. सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या कार्यक्रमा मोठी जबाबदारी आपल्यावरती आहे. या कार्यक्रमाला आजच्या ध्वजारोहणापासून तर काल्याच्या कीर्तनापर्यंत ते कीर्तन संपल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम आपल्याला पोहोच करायचा आहे. आमच्या लासूरकर मंडळीची सेवा आपल्याला पोहोच करायची आहे. सेवेची तत्परता आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आमचा लासूरगाव या ठिकाणी अत्यंत सक्षमपणे हा संपूर्ण कार्यक्रम पार पाडू शकतो ही मोठी जबाबदारी आमच्या सर्व पत्रकार बांधवावरती आहे. ब्रह्मवंदना विनंती. आपण ध्वनी क्षेपकाकडे या आपला आवाज सनई बंद करा. मंत्रोच्चार सुरू होतोय. कार्यक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात होते. ब्रह्मवंदना विनंती आहे आपण ध्वनी क्षेपकाकडे यावं. इथपर्यंत माईक आणतो मी इथपर्यंत.
अधे भालो दिलगम्मा कपाळी बोलसर झुंकाचं बोट लावा. ओम स्वस्ति नो इंद्र वृद्धश्रवा स्वस्ति न मुखा विश्ववेदा स्वस्ति न स्तारक्षो वरिष्ठ स्वस्ति नो बृहस्पति धातु. प्रथम गणपतीचं स्मरण करावं, देवी दाक्षायणीचं स्मरण करावं, बहिणाबाईंचं स्मरण करावं. ओम आजम्यात केशवादि श्रम केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रम वामनाय नमः श्रीधराय ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकरशनाय नमः वासुदेवाय नमः प्रत्युम्नाय पुरुषोत्तमाय नमः अदुक्षजाय वनासिंहाय नमः च्युताय नमः जनार्दनाय उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्ण परमात्मने नमः प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता गायत्री छंदः प्राणायाम विनियोगः तीन वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय स्मरण करावो. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमः पुण्यं पुण्यहं अस्तु इति भ्रमन्तु न होता मध्ये अक्षदा घ्याव्यात. ओम समूकश्च एकदन्तश्च कपिलोकजगरणकः लम्बोदरश्च विघटो विघ्नाशनादीपः धूम्रकेतुराध्यक्षो भालचन्द्रभुजानाद्वादश दृढामणिपलिद्रोण्यादि विविधि आरम्भे विवाहेश प्रवेशे निरोगो मे ततः संग्रामे संकटेश्चैव विघ्नदशन जायते शुक्लाम्बरम देवं शशिवरणं चतुर्भुजं प्रसन्नपदनं ध्यायेत. नारायण नमोस्तुते होतातली अक्षदा आहे कलशावरती आणि एक गणपतीची सुपारी मांडलेली आहे तिच्यावरती अक्षदा वाहून द्या. तदैव लग्नमसु दिनंद देव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवलम तदेव लक्ष्मीपतदेव सहस्रामे लाभस्तेषां जयस्तेषां कुतदेषां प्रजा एषा मन्दिरश्वामृतिस्तु जनार्दनः यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुधरा तत्र श्रीविजय भूद्रुद्रुवाणी तीर्मतिर मम सर्वेश्वारत कारेषु त्रयस्त्री भुवनेश्वरा देवा दिशानुसिद्धिः ब्रह्मशान जनार्दना विनायकं गुरुं भाणुं ब्रह्म विष्णु महेश्वरं सरस्वती ब्रह्म व्याधौ सर्व कार्यार्थ सिद्धये हस्ते जलमादायो. ओम विष्णु 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 श्रीमद महापुरुषस्यायो एक एक फूल ठेवाता मध्ये विष्णुराज्ञा वृद्वानसी अद्य ब्रह्मणा श्री शतद्वारा कलभे वै वसवनमंत्रे कलियुगे कलि प्रथम चरणे भारतवर्ष व्रतकंठे जम्बुद्वे श्रीमद गोदावरी कृष्णवेणोत्तर शालिवांशके बौद्ध अवतारे अस्मिन् वर्तमाने श्री यथा शोभन नाम संवत्सरे दक्षिणायणे वर्षा ऋतो हो मासोत्तम मासे अधिक श्रावण मासे शुक्ल पक्षे तथा चो तृतीयायाम शुक्रवार दिवस मघा नक्षत्रे प्रतिपाद योगे हे कर्ण करण तथा चो सिंह राशि श्री चंद्रे हे तथा चो मेष राशि देवराज गुरु यथा राशि स्थान तो सेव गुण विशिष्टायाम शुभ पुण्य तो हो अदो यजमानस्य नाम उच्चारः तथा च गोत्र उच्चारः मनाव मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थ सकल मन इच्छित कामनः सिद्ध्यर्थम लोके सभायाम राज्यद्वारे सर्वत्र यश विजय लाभादि प्राप्त्यर्थम जन्मानि जन्मांतरे दुरितो उप क्षमणार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थम श्री बहिनाबाई तथा च कुलस्वामिनी जगदम्ब दाक्षायणी कृपा आशीर्वादेन लासुरगाव विश्व कल्याण जनहितानाम अंगभूतम भगवत ज्ञानेश्वरी सप्ताह आरंभे ध्वज रोहन पूजन मंगल कलश गणपति वरुण देवता पूजन अहम करिष्यो पाणी वाहून द्या कलशावरती रंग श्री गणपती देवता भणोमा स्मरण च करिष्ये तापदे अक्षदा ध्याव्यातो मनावो वक्रतुंडो महाकायो सूर्यकोटी समप्रवाह
निर्विघ्नम पूर्वे देवो शुभ कार्याशी सर्वदा मंगल कलश वरुणाय नमः सिद्धि विनायक देवताभ्यो नमः गणपतीच्या सुपारीवरती अक्षदावरती अक्षदा वाहून द्या मंगल कलशाचं स्मरण करायचं ओम तत्वाजामि ब्रह्मण वंदमान शास्त्री जमानो अहिडमान वरुणेहो बोधरुकं समान आयुः प्रमोखी थोडस पाणी या कलशाने घेऊन प्रत्येकाने हाताला हात लावून एकजणाने पाणी टाकलं गणपती वरती मंगल कलशावरती पाण्याची थोडी बारीक थेंब थेंब धार ठेवा हाताला हात लावा ओम माथ ओम नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमः गृहस्थेभ्यो गृहस्थपतिभ्यश्च वो नमः विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमः स्थापितो सिद्धि विनायक देवताभ्यो नमः गंगेश्च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधु कावेरी जलस्मरणं सन्निध कुरुः तसंच कलशावर पण पाणी टाकावं ओम शुद्ध वाला सर्व शुद्ध वालो बलिवालस्तु अश्विन श्वेत शेताक्ष रुद्र पशुपते कर्ण जामन भोरूपा पर्जन्याय नमः अपो इष्टामय भोस्तान उवर्जेत धातन महिरणाय चक्षसे जो वा शिवतो भाजयते हो नः उषितिरोत स्मरंगमाभो जक्षक्षा जिनवत अपो यजता नः ओमदियो शांतिरंतरिक्षांग शांति पृथ्वी शांतिरापः शांतिरोगदया शांति वनस्पतय शांति विश्वे देवाः शांति ब्रह्म शांति सर्वज्ञ शांतिरेव जतो यत समी हसे तत्र भयं गृहन्नः कुरु प्रजाभ्युभयं नः पशुभ्याम शांतिर्शांति शांति भवतु कलश खाली ठेवून द्या होतातला नंतर देवतेला वस्त्र म्हणून दोन आणि अक्षदा पाच ठिकाणी कलशाला गणपतीला गंध लावा करंगजवळच्या बोटाने ओम त्वाम गंधर्व खाणास्तमिंद्रास्त्वाम बृहस्पतिर्त्वाम मूखदेविज्वान यक्ष्मदमुच्यताय नमः स्थापित मंगल कलश वरुणाय नमः सिद्धि विनायक देवताभ्यः हात जोडावे तो मंगलानां पामकणापतिं गवामहे प्रियानां त्वा प्रियपतिं गवामहे दीनां त्वा निधिपतिं गवामहे वसो मम अहमजानि गर्भतो मतमजयासियो एक दंताय विद्महे वक्रतुंडाय दीयमय तन्नो दंति प्रचोदयात सिद्धि विनायक देवता भ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार मा करोमि ओम कलशावर थोडा हात ठेवावा ओम कलश समुखे विष्णु कंठे रुद्र समाधृत मुले तत्रस्तु ब्रह्मा मध्ये मातृ गोणा सप्रता कुक्षुतु सागरा सर्वे सप्त दीप वसंत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद उतरवणा अंगे सहिता संधि कलश वरुणाय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कार करोमि ठेवलेल्या त्या खोबऱ्याच्या नैवेद्या भोवती पाणी फिरवाव ओम प्राणद उपाणद व्यानद परिचोद अप्रियदास पावक अस्पति शिवो भव शिवो भव शिवो भवाय नमो नमः प्राणाय सहपाणाय स्व्यानाय स्व उदानाय स्व समानाय स्व पूर्ण ब्रह्मणे नमः थोडी साखर विड्यावरती द्या खोबऱ्याच्या वाटीवरती ठेवाव ते पोहे नका ठेवू चला आता कलशाला त्या ध्वजाला पाच ठिकाणी गंधाची टिपकी द्या किंवा एकदा स्वस्तिक काढा छोटासा ओम स्वस्ति नो इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति नामुखा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षु अरिष्टदेवी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ध्वजाय नमः मंगलम भगवान विष्णुः मंगलम गरुडध्वजाः मंगलम पुण्डरीकाक्षाय मंगलाय तनो हरि एकद फूल हार ध्वजाला अक्षान्न विभदंत प्रिय अधोगत अस्तगत स्वभाव प्रणामण्यपति जानवींद्र ते हरि गरुड ध्वजाय नमः गंधाक्षत पुष्प अंग भूतम पुष्प अंगत्वेन माल्यादिन सुगंधेन मालत्यादिन वये प्रभो मया नीतान गृहाण पुष्पाणि य प्रतिग्रह्यताम् ध्वजाला आधार द्या ओम आनो भद्राहम ग्राता भूजन्तो विश्वातो दब्धा अपारिता स उदवेदः
देवाणो जतः सद्गत वृद्धे आसन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवाणां भद्रासुमतिरजुयतान्न देवानादुरात्रभिनो निवर्तताम् देवानादुसख्यमुपसेति मा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे तान् पूर्वया निविदाहुमहे वयम् भगं मित्रमदिति न रक्षमद्रिदम्ब आर्धनं वरुणसोमश्विनः सरस्वतीनः सुभगामयस्करत तन्नो वातु मयो भुवातु भेगजं तन्माता प्रथमी तद्विताद्योः तद्राह्वाणः सोमसुतमय उवशृणु तं तिष्ठेऽजुवं मा एक गणपतीची आरती घेऊ गुलाल लावायला नारळ फोडून एक नाही आरती झाल्यावर नारळ फोडायची फक्त एक गणपतीची आरती स्पीडने घेतो हा चालेल हा याचा एक प्रॉब्लेम येतो शुगर पण सरकू शकतो हवेने कारण त्याला आकोटा नाहीये पाईप चोपडा आहे ओम सुकृतादु गरिता वार्ता विघ्नादेन नमे मुरुवे प्रेम कृपा जयाजे सर्वांगे सुंदर उदिशे सुराजे गंडे धड़के वाल गड़ा झोबे बाल मुक्ता भोलाजे जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति कृष्ण मात्रे माण सुरणे मात्रे माण कामाणा पुरुति जय देव रत्मा भिगोरा सुखदोरे कुमरा चंदनाची ऊटी गुंगुल के जोरा इरे जलिता मुकुटा शोभे तो बरा रुंधुल तेनो मोरे जरडे घागरिया जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति स्वर्णे मात्रे माना कामाना पुरते जय देव लंबोधर पीतांबर फलिवर बंधो नास्त्रण सूर्ण वक्र तुंड त्रिनयन जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे बल कामणापुरती जय देव अद्याशक्ती भगवती दाक्षाणीकमले शंकरकांते तनयो व्यापक हे सगळे अनंत जन्मा करुणाकर्षी कल्लोळे तुझे दर्शन माय तुझे स्मरणे माय पातक हे जळले जय देवी जय दिव्यकांते हो जय दिव्य ज्योते नादादाभे प्रकर्षि नादारूपे प्रकर्षि जय देव शिवनृताजटी ृदीजर्षुणे अंगे वजने देवदते सकला सिद्धि अंबे निश्चयतुमासी जय देव ओम राजा प्रसंग साहिर्यम वयम् वै श्रवणाग्रमे समय कामान कामकारण वैज्ञ
चमकारे वही श्रद्धातु वही राजविश्रवाया महाराजा नमा ओम सूर्यस्त साम्राज्यम भोज्यम स्वराजराजम वाल्मीकिराज्यम महाराज्यम हरिभक्त वही अवसमंत प्रियाश्चात्सार भवं सार्वायु भगवा प्रारभारो अगत्य समंत प्रियाया एकरार की गतने यह श्लोको मरुत प्रतिष्ठा नमस्कार अधिकारी पदाधिकारी मान्यवर आज आपण आज 21 तारीख आजच्या 21 तारखेला श्रावण शुद्ध नागपंचमी या नागपंचमीला वरदान अस्तिकुने दिलं कबरूने दिलं आणि असा उत्सव साजरा देश भरवतो आपण आजच्या महिन्याला या वेळ मिरवणूक करून इथे मिरवणुकी आणि कार्यक्रमाला प्रारंभ होईल पण माता मंडळाने ठरले की आपण ध्वजारोहण केलं म्हणजे मग मंडप आलेला उद्धव महाराजांनी सांगितलं की सुरुवात होईल म्हणजे काय हरकत नाही चालेल म्हणून असा आज आपण ध्वजारोहण करण्यासाठी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य असणारे मुलगिरीजी महाराज निमगाव आश्रम तसे नारायणंद गिरीजी महाराज धारणखेडा आश्रम उद्धव महाराज देवी दाक्षिणी माता वर्गशिक्षण संस्था गोशाळा अर्जुन महाराज कोजीकर आणि आपण आधी करून इकडे संजय पाटील निकम भाऊ पण या ठिकाणी आले सगळे आले आता फक्त प्रार्थना सगळ्यांनी म्हणायची मागे म्हणायची मी पुढे म्हणतो आणि नंतर आपण मंडपात बसणार आहे 10-5 मिनिटं आणि मग आजचा हा कार्यक्रम प्रारंभ झाला असं जोडूया आणि शिवेला प्रारंभ करतो हा जोडा सगळे सगळ्यांनी ध्वजाकडे पाहायचं ध्वज हा एक देशाचा घराचा प्रांताचा पंथाचा संप्रदायाचा एक प्रतीक आहे देशामध्ये अनेक देश आहेत अनेक देश जरी असेल पण असा हा प्रभाव तसं कुठेही तुम्हाला पाहायला मिळेल ऑल इंडिया वंदे देशेवरील काही लोक आले ते माऊलीच्या सोहळ्यामध्ये सगळ्याचे उद्गार एकच आहे की असा ध्वज असा पंथ आपल्याला जगताच्या धरणीच्या पाठीवर पाहायला मिळणार आहे त्यापैकी एक संप्रदायाची शेवटची धर्मदुहा संत मानदेतील श्री संत वैनावे महाराज आणि ती खेळ तुडची वाङ्मय घरा थांबली आणि तिथे आज आपण सगळे उभे आहे ए पाय पा भजे ते चिरगुट राया जतन करिता कष्ट राया जतन करिता कष्ट पैसा मी एक पतित परे तुझा मुद्रांकित मही पत्र ते केवडे लाओ चालवी आपुल्या पाडे पैसा मी एक पतित परे तुझा मुद्रांकित पापर खुमा देवी वरदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा पैसा मी एक पतित मुद्रांकित पतित 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 येतो त्रिवाचा पतित परी तो आपुलिया सत्ते मग करावे सरते नाही चित्त शुद्धी तीर पाया पाशी बुद्धी
हरि तो अपुलिया सत्ते करावे सरते अपराधाचा केलो सत्ते मज करावे सरते पंडरीनाथ भगवान की जय देवी दाक्षिणी माता की जय संत देनावली महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्वानी मंडपा मधी आवा खऱ्या अर्थाने भूषणजींना म्हणावं लागेल ते शिवयोगी संत श्रेष्ठ जगद्गुरु जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज यांचे पट्ट शिष्य आदरणीय भोलेगिरी महाराज निमगाव आश्रमाचे महंत यांचं पूजन वसंतराव अण्णा हुमे हे या ठिकाणी करतील. आपल्या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच सन्मान्य वसंतराव अण्णा हुमे हे महंत भोलेगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी पूजन करत आहे. या गणेश भाऊ समोर या. राजकीय क्षेत्रातील जे मान्यवर आहे त्यांना विनंती आपण समोर यायचंय. त्यानंतर आपल्या धारणखेड्याचे महंत नारायणनगिरीजी महाराज यांचं पूजन दीपक भाऊ हरिचंद्रे हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. नारायण नंदगिरीजी महाराज महंत धारणखेडा आश्रम यानंतर गोरक्षणाचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय मधुसूदन महाराजांचे जे शिष्य आणि गोरक्षणाचं गोसंवर्धनाचं काम कोल्हेगो शाळेच्या माध्यमातून ज्यांचं चालू असतं ते आमचे अर्जुन महाराज जाधव कोलेकर यांचं पूजन विष्णू बाबा शेजूळ हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. देवी दाक्षायणी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महाराज या संपूर्ण सप्ताहामध्ये संत महंताच्या स्वागताची खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती असणार आहे. त्यांच्या निवासस्थानाची जबाबदारी आपल्यावरती असणार आहे. हे मोठं काम आपल्याला करायचं आहे आणि त्या कामाला शुभेच्छा म्हणून लासूरगावकर ग्रामस्थांच्या वतीने सन्माननीय रणजित बाबू देशमुख यांना विनंती करतो. आपण या ठिकाणी उद्धव महाराजांचं पूजन करावं. त्याचप्रमाणे शब्दसुमनाने स्वागत सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे आणि वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय संजय पाटील निकम टुनकेकर छत्रपती संभाजीनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि या परिसराचे नेते सुभाष काका तांबे पाटील खेर्डेकर लासूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजयजी पांडव गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि लासूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती गाव सुटले कोपरगावची बरीच गाव सुटले पण आपण ती नावं ऐकणारे ऐकत आहे तर ती प्रहऱ्यामध्ये घातली म्हणजे खालची नावं थोडी वर टाकली आणि आपण श्रद्धावान आहात. जिथून असाल अंकाई पासून असाल मनमाड पासून असाल आपल्या त्या दिवशी भाकरी मागच्या वेळी पत्रिका जी होती 10-20 भाकरी घरघर आणावा परिसरात एकूण कोळघर गंगापूर एकूण चापानेर हतनूर खाली बजाजनगर मिटमिटा हा परिसर वरतून मग येवला अंदरसूल परिसर तर या 10 दिशेतल्या मंडळीने सगळ्यापर्यंत मंडळी पोहोचली नसन माहिती दिली. 15-3 वारापासून सारखी धावपळ करते सकाळी सुटली की गाडी सारखी चालू आहे दिवसभर फिरतात तरी आपण मंडळी सगळ्यापर्यंत नसन आली त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि आपण जेव्हा कार्यक्रम सुरुवात होईल त्या त्या दिवशी आपण भरपूर भाकरी आणाव्या ही तुम्हाला सर्वाला नम्रतेची विनंती आहे.
आता राहिले आपण ग्रामस्थ मंडळी आहे. इथे जवळ आपल्या गावामध्ये जवळ 4-5 घर आहे. 4-5 घरामध्ये मंडळी भरपूर येणार आहे न सांगताना. आता आपण मी इथे कुटिया बसले आहे पण सगळ्यापर्यंत जाणार नाही. फक्त ही कुटिया, सभा मंडप आणि प्रहारा या तीन ठिकाणी जाईल. आपण कोण व्यक्ती आली कोल्हापूरहून कर मंडळी येणार आहे. खालून नांदेडकर मंडळी येणार आहे, शिंदे वगैरे मंडळी. यवतमाळ खाली आदिशक्ती मुक्ताबाई अरणे महाराज ती मंडळी इकडे येणार आहे. मेहून इकडून त्र्यंबकेश्वर यगदीश शास्त्री ती ही मंडळी. त्र्यंबकेश्वरची बरीच मंडळी येणार आहे. मंडळी सगळी पडकरी आता मी 2-4 दिवस होतो. महाराष्ट्रातून सगळी मंडळी येतील. फक्त आपण कुठून आले, कुठून आले त्यांच्या विचारपूस करून आपापल्या घरी नेणे. आता आपल्या घरातही मुली बाळी मुलं आप्तिष्टगण कोण याही येईल सगळ्याला बोलवा. कोणालाही हा मोठा सण आहे, मोठा उत्सव आहे. यासाठी आज मला वाटतं महाराष्ट्र मी पाहतोय 4 महिन्यापासून सगळी जागृती. डॉक्टर सदानंद मोरे म्हटले महाराज म्हणे आमचे श्रीधर अण्णा चिरंजीव. अरे मधु आम्हाला तो उत्साह पाहायचा तुमचा कसा होतो तो. मग तुम्ही तर कोबरायचा दिंडी सोहळा पाहता, ज्ञानवराचा समाधी सोहळा पाहतात वाटचालीचा नाही. पण माही आगळे वेगळे म्हणून ती येऊ लागले. डॉक्टर त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या म्हणण्यापर्यंत. डॉक्टर विमू पठाण आता पडले 4-5 महिने झाली, कंबर मोडलं आणि तरी पण मी येणार आहे म्हणे बाबा. गेली 1-5 महिने पण जागेवर आहे. सदन मोरे साहेबांचं म्हणणं होतं सरांचं त्यांना बोलवा. 27-ला ती येणार आहे आणि आधी करून मग जे जी मंडळी येतील तिथे. फक्त माझा एकच तुम्हाला निरोप आहे, आपण कोण आला फक्त चहा पाणी त्याची काळजी सगळ्यांनी घ्यावी ही तुम्हाला विनंती. मी तुम्हाला पाहतो पण कोणाचं नाव ओळखत नाही, नाव नाही सांगता येणार. आणि तुमच्या घरापर्यंत आता मध्ये तरी 2-4 दिवसानंतर 8 दिवसानंतर कोळवा सप्ताह आला की मग येईल. 2 दिवस थांबेल. जे जी ठराविक घरं ती पाहिल्या जातील. म्हणजे कोण कुठे पाठवायचा, कोण कुठे पाठवायचा म्हणून ही सुविधा आता या ठिकाणी. चंद्रकांत पाटील कटारे आमचे बाळाबाबा चिरंजीव, संजीव पाटील बोडके, सुनील पाटील बोडके ही जुनी गेली 60 वर्षापासून बाबाची जवळ ही मंडळी आहे. आज ती या ठिकाणी आली भाऊ. आणि आपण बोलण्यामध्ये वेळ जाईल. फक्त एकच आहे की आता हवा जिथपर्यंत जात असेल जेवढे आपले 4-5 गाव आहेत, 500 गावातून घरोघर भाकरी तेथे एक शेती दिलेलं अन्न कोटी कुळाचे उदाहरण आचार्य आमचे नवनाथ भाऊ वापसवरी खंडाळा जवळ 1000 क्विंटल त्यांनी काढली. आणि त्या बाबतीत त्यांची एक विशेषता आहे मला आवडलंय, कधी भाजीत पुन्हा रामरस टाकायचे का फाळी येत नाही. म्हणून त्यांनाही विनंती आहे. गिरीभाऊ आमचे हरिचंद बाबाची माध्यमातून त्यांनी सांगितले की बाबा म्हणून मला सेवा करायची. तर गिरीभाऊलाही विनंती आहे, आपण सगळ्या महाराष्ट्रात समोर आहे, होता येईल तेवढी अगदी कष्ट लावून सेवा करावी ही त्यांना विनंती. आणि सगळ्या 400-500 गावाला सगळ्यापर्यंत येणार नाही पण हे 10 दोन्ही तुमच्यापर्यंत येतोय. कबल असुरगावकर मंडळी आली एवढ्या गावाला कशी जातील हो, किती जाणार आहे. पण मग आज आपण वर्षभर मी सारखा फिरतोय सगळ्याला उल्लेख करतोय. तर हा यज्ञ मला असं वाटतं की आपल्या कोण वर्षभर पुन्हा होत नाही. आपल्यापेक्षा खूप सदन लोक आहे, मोठे मोठे श्रीमंत आहे, पण असं घडणार नाही. योगिराज गंगागिर महाराज आहे, शंकरस्वामी महाराज आहे आणि आपण आहे. हे कार्य फक्त आपले 4-7-8 तालुकेच करतात. याला कारण प्रजेला वळण. आणि म्हणून मी आज सगळ्या प्रांतातील गावाला बोलतो. आपण न सांगताना न भाकरी 10 वाजता मारुतीच्या पारावर जमा करायच्या आपापल्या गावी. त्या गावकऱ्याने टेम्पो ट्रॅक्टर सजवून सजवून वाद्य काय लावून वाजत गाजत इथे आणावा. ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटी आम्ही उंदीरवरून आलो, भायगावहून आलो, लाखेहून आलो, तिथे नोंद करावी आणि मग त्या ऑफिसमध्ये भाकरी जमा कराव्या. आमटीचे काय जे तुम्हाला 4 पैसे जमा करतील ते बी जरूर करावे. कारण त्याच्याशिवाय आपल्याला आमटी किती लागेल, रोज 10,000 आमटी लिटर एका पंक्तीत लागेल. म्हणून ती नवनाथ भाऊ या ठिकाणी आहे. तर आज हा उल्लेख तुम्हाला सगळ्या परिसराला. तुम्ही समोर वाटले हे खरं आहे पण हा परिसर आहे ना, ही गावं घेतली दाही दिशेची. तर तिथपर्यंत हा आवाज जाईल, सगळ्यांनी हा ऐकावा. आणि आता मी असं विनंती करतो की या ठिकाणी धारणखेडचे महंत नारायणंदगिरीजी महाराजांना 2 शब्द बोलावे. 2-2 शब्द बोलून कार्यक्रमाचा समारोप करायचा. कार्यक्रम प्रारंभ झाला.
यत्र योगेश्वरा श्री कृष्ण यत्र भारत धनुर्धरा तत्र श्री विजय धृतिर ध्रुवा नित्रिमतिर मम इला तकलेश त्रम दे कलकलहा तकलेश त कार्यान मंगल तकणो तकल प्रता आज तकलेश त्रम प्रबुद्ध नारायण गुरु का निभारे कार्यास यश दे गुरु का निभारे मोहरी जरी का धावनी भारे त्याचे निवारण करे गुरु का निभारे गोरक्ष दत्ता साहेब आभारे सुंदर असा या परिसरामध्ये आई दाक्षिणेच्या परिसरामध्ये सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी बहिणाबाई मोठा सप्ताह आपण या ठिकाणी पार पाडतोय. आज त्याचा प्रारंभ आपण केलाय आणि या प्रारंभामध्ये आपण तन मनाने आणि धनाने सर्वात ताकदीने असा कार्यक्रम आपल्याला पार पाडायचा आहे. आई बहिणाबाईची कृपा, देवी दाक्षिणेची कृपा, कारण आदिशक्ती मा मुक्ताबाई जसं म्हटलं गेलं तसं शक्ती स्वरूप बहिणाबाईचं कार्य आपल्या गावामध्ये होतंय हे आपलं सर्वांचं भाग्य आहे. सर्वप्रथम आपण जोरदार असं कृती करून टाळी वाजायची, कारण आपल्या या भाग्यामध्ये असं भाग्य पुन्हा नाही, पुन्हा पुन्हा चान्स भेटत नाही. म्हणून आपण तसं नाही, मी करम तसं तुम्हाला करायचं. आपलेही सगळे दुःख आई बहिणाबाईच्या त्या झोळीमध्ये गेले पाहिजे नाही का. म्हणून या ठिकाणी परमपूज्य आदरणीय गुरुतुल्य आपल्या महाराष्ट्राचं भूषण असणाऱ्या गुरुतुल्य मधुसूदनजी महाराज रंगपंचमी निमित्त त्यांचा कार्यक्रम कीर्तनाचा ठेवला आणि बाबाजींनी कीर्तनात सांगितलं की आपला खूप मोठा सप्ताह आपल्या या लासूर गावमध्ये होतोय. मग मार्चच्या महिन्यामध्ये मला त्याचा मेसेज कळालेला आहे. आता मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, जुलै लागला. बाबांची तळमळ आणि बाबांचं कार्य अनमोल आहे. त्यांनाही टाळी वाजून धन्यवाद देऊ आणि आपल्याला कृपा करून घ्यायची जे आपल्या लेकराबाळांवर आपल्या परिसरावर जसं यज्ञात भवती प्रजन्य हा एक मोठा एक ज्ञान यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये आपल्या जीवनाला अनुकूल असं सर्व वातावरण तयार होईल मी अशी अपेक्षा करतो. चैतन्य कानिपनाथ ग्रामविकास संस्थांतर्फे मी संस्कृत मध्ये बंगाली मध्ये थोडेसे दोन शब्द बोललो ते तुम्हाला कन्फर्म करून देतो. घरी गेल्यावर पुन्हा असं नको व्हायला बाबा काय बोलले. बाबा असे बोलले की या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना असं बळ दे की हे कार्य अगदी फुलासारखं पार पाडू दे. इला तिकडे नार गडगिरी तिकडे क्षेत्रम दे मंगलम मंगल हा आणि त्याचबरोबर महाराज म्हणले तुमचं मंगल होईल हे निश्चित आहे. कारण आजपर्यंत अनुभव सांगायला खूप काही आहे परंतु वेळ दोनच मिनिटाचा दिलेला आहे आणि दोन मिनिटांमध्ये माझी वाणी संपवतो. 2 ऑगस्टला महाराष्ट्रातील नामांकित संत मंडळी श्री क्षेत्र धारणखेडा देवगाव रंगारी या ठिकाणी रामगिरी महाराज असतील, शांतीगिरी महाराज असतील, भास्करगिरी महाराज असतील, मधुसूदनगिरी महाराज असतील, सर्व असे 108 महंत आपल्या देश विदेशातून या ठिकाणी येत आहे. आपण तोही बाबांच्या कृपेनं थोडस माफी मागून सांगतो की आपल्या सर्वांना आमच्याकडून तुम्हाला निमंत्रण. बाबा तुम्हालाही वेळात वेळ काढून यायचंय. नमो नारायणा, जय हरी, जय भाव. आता लगेचच सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे लाडके पट शिष्य बोलगिरी बाबा आपल्याला मार्गदर्शन करतील. नमो नारायणा, जय बाबा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात ब्रह्म तस्मै श्री गुरुवे वक्रतुंड महाकायी श्रीकोटी संप्रभ देवीम कुर्वेदेव सर्व कार्य सर. आज मंगलमय वातावरणामध्ये ध्वजारोहण झालेला आहे. हा ध्वजारोहण फार महत्वाचा झालेला. आज वाटावर आमचे बाबा म्हणजे खूप भोळे आणि ते राहायला सुद्धा देवगावला ती देवच आहे. लक्षात राहू द्या बरं. तुम्ही लातूर गावची मंडळी फार पुण्यवान आहात. महाराजांनी कार्यक्रम घेतला तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, कारण दोन माता इथे एकत्र झालेल्या आहे. काय कमी पडणार आहे. जे जे ह्या ठिकाणी जे जे कार्य करील त्याचं फळ त्याला मिळणार आहे जीवन फळ जीवनामध्ये. असा मोठा कार्यक्रम तुमच्या भाग्यात आला याचा अवश्य लाभ घ्या. संसाराचे मरणपर्यंत काम करावं लागेल आणि साजू झालं तरी आम्हाला काम करावं लागतं.
तुम्ही संसारिकच आहात. सगळ्या इथे जे आमचे आधी माझे सगळे पुढारी त्यांनी सुद्धा याच्यात भाग घ्या, तुम्हाला याचा लाभ नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार. तुम्हाला खरं सांगू, ही म्हणजे शंकराची सासूरवाडी आहे. जासूरगाव म्हणजे भोळ्यानाथाची सासूरवाडी आहे आणि माहेर माताचं इथे आहे, काही प्रश्न नाही. आणि सासर कुठे आहे, जातेगाव आहे का, जातेगाव आपल्याला आठवण करून येतो, माहिती देतो. आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये देवाचे ठिकाण सांगतो महाराज, नेवासा खंडेराव महाराजांची सासूरवाडी आहे. इकडे करंजी गाव आहे, तिकडे दत्त महाराजांची सासूरवाडी म्हणजे आजोळ पण आहे. आणि ही मोळे शंकराची सासूरवाडी आहे. म्हणजे असे तुम्हाला एवढा महिमा या गावाचा सांगतो, काही कमी पडल? आणि अनुभव घेतला. आमची मंडळी अशी घाबरायची, बाबांचा शब्द पाळा तुम्ही, काही कमी पडणार नाही. ते मी आता तुम्हाला सांगितलंच, पण मी पण सांगतो, आम्हाला अनुभव आलेला आहे. छोटासा घेतला कार्यक्रम, इतका काही चांगला झाला, इतका काही चांगला झाला की संपन्न होतो, साजरा होतो. त्याला पूर्वी काळी योगराज गंगाधर महाराज यांनी मोठं स्वरूप सुरुवात केली. आणि बारा पद्धत महाराष्ट्रात कुठेच नाही, ती फक्त इथे आपल्याकडे आहे. गंगाधर महाराज आणि आपण श्री संत बेनाबे महाराज, वडील काशीनाथ महाराज मोगल देवगावकर यांनी 1956 साली हा मनोदय मांडला, सुरुवात केली. त्या काळी ते कोंढारी काकाकडे होते लहानपणी. जनार्दन स्वामी उगले, भाऊराव पाटील उगले, काशीनाथ महाराज गाजन गाजरी पिंपळगावची सात आठ जण तिथे थांबायची. आणि तेव्हापासून हा बाबाचा मनोदय 1956 सुरुवात केली. आणि मग ते पाहायचे इकडं शिवरला वाऱ्या, पंढरी, आळंदी, त्र्यंबक, पैठण या वर्षाचे चार वाऱ्या, महिन्याची वारी, दर वद्य एकादशी संतांची भरती, शुद्ध वारी देवाची भरती. आणि हा उत्साह त्यांनी सुरुवात केला. पण मग साध्या स्वरूपामध्ये चालायचा. आणि आपला विषय म्हणजे प्रहाराची पद्धत, आज मला वाटतं सगळे महाराष्ट्र पाहतो आहे. 24 तास एक सेकंद बंद नाही, चार प्रहारे दिवसात, चार रात्रीचे, हे फक्त आपण करतो. उद्या पंढरीमध्ये 6 ते 10 पर्यंत होईल, ती मंडळी पाहते. पहिला उपक्रम पंढरीमध्ये भास्कर देवकर, आजेकर, सुरेकर, नामदास, औषेकर ही फडकरी मंडळी, ही सगळी तिथे थांबणारे, तीही पाहतात. म्हणून आज आपण चालू वर्षी 1993 सालापासून मी सुरुवात केली. त्यावेळेस 60-70 मुलं आली, सुरुवात केली. आणि मग तयार केल्यामुळे त्याच्यामध्ये उद्धव महाराज, अर्जुन महाराज, प्रभाकर महाराज ही विद्यार्थी होतो. सुरुवात निमगाव मी आल्यापासून 93 वज्रव स्वामी होते वेद पाठक. आणि तिथून मग जे जे उपक्रम झाला तो पत्रिका आहे, त्याचा अहवाल छापलेला आहे. आणि आजपर्यंत चालत चालत आजपर्यंत यावेळा आपण लासूर गावी देवी दाक्षिणी मातेच्या प्रांगणामध्ये करत आहे. पण मग माझ्यामध्ये आमची एक विशेषता होती, मी जनक राजांच्या मताचा आहे, चित्रकक राजांच्या मताचा आहे. म्हणजे प्रपंच करूनही विधी तत्त्वविधी कशी झाली, परमहंस कसे झाले, जसं मागे आज आपल्याकडे येणारे मराठामध्ये जेवढे नामांकित मंडळी, 3-3, 4-4 ग्रंथ ज्यांचे पाठ आहे, अशी 7-8 लोक येणार आहे. मारुतीबाबा कुरेकर येणार आहे, मोठी माऊली येणार आहे, छोटी माऊली येणार आहे, जगदीश शास्त्री म्हणजे 2-3 ग्रंथ पाठ. आणि माझ्या प्रजेला हा 7-8 तालुक्यातला परिसर, सगळे आळंदीला जाणार नाही, पंढरीला जाणार नाही, त्र्यंबकला जाणार नाही, वृंदावनाला जाणार नाही, पण या प्रजेला कसं मिळेल, हा माझा पहिल्यापासून येतो आहे जाणकार. तुकवून घेतली मोदी जशी म्हणून अशी माणसं निवडल्या जातात. मग आता राहिला प्रश्न असा, बंडातात्या कराडकर आणि मी या जाहिराताबद्दल मोबाईल टी व्ही हे आम्हाला आवडलं नाही. पण मग तात्या म्हणजे लोक उलट आपल्याला शिव्या देतात, आता गप बसायला काय हरकत नाही. मागच्या वर्षी अहमदापूरपासून आमचा दोघा सल्ला झाला, म्हणून आज तुम्ही माझ्या मी तुमच्यासोबत बोलला आणि महाराष्ट्र पाहूला, तर त्याबद्दल मी क्षमा मागतो. आणि आजचा हा सोहळा संपन्न झाला, आजच्या महिन्याला सुरुवात होईल सप्ताहाची. त्यासाठी गावकरी अगदी तयार आहे आणि पंचक्रोशीतील सगळी मंडळी तयार आहे. पण मग आता आपण माझ्यासमोर आहे, सगळ्या गावातील आपल्या परिसरातील 500 गावापर्यंत मंडळी नाही आली. आपण सगळ्या गावाने
माझी ही विनंती आहे, घर घर दादा विशेष भाकरी आणाव्या, हंडीसाठी काय थोडं संनिधी द्यावा तो एक. आणि आता एक मध्ये उपस्थित पर केला की मी प्रत्येक गावाला ज्या दिवशी ज्या गावची पंगत आहे, एका पंक्तीला 30 गाव आहे, तर त्या 30 गावच्या एका गावच्या मंडळीने 25 तरुण आणावे, म्हणजे जेवढे 30 गावचे असेल ते वाडाचा बाजू त्यांची त्यांनी वाढावी, शेवटी असेल ती पंगत त्यांनी वाढावी, संध्याकाळी त्या लोकांनी वाढावी, म्हणजे हा प्रश्न सुटेल. आणि आपण आले श्री संत बहिणाबाई महाराज हा भागवत धर्माचा शेवटचा धर्मद्वा, देवगाव माझे माहेर साजने विरळो ते थोडी पूर्ववागे, व लक्षातीर्थे वसिद्धी येते 3.5 नदात हा एक नद आहे, अर्धा नदे उदयापासून ते आस्थापर्यंत वाहतो. आता काल नर्मदा प्रदक्षिणावाली कोणी मंडळी आली बाबा ही माहिती सांगा, पण मला अरे मी हाताळलं नाही कसं काय चिंतन करू, तर 3.5 नदात हा कोणी पूर्व पश्चिम वाहतो, कोणी दक्षिण उत्तर वाहतो, कोणी कोणत्या दिशेला वाहतो, हा पूर्ण मात्र दक्षिण वाहिनी वाहतो म्हणून पूर्ण तीर्थात मोडला गेला. आणि त्या तीरावर आपण हा उत्साह यावर्षी संपन्न करत आहे हे परत परत मी पुन्हा बोलतो. गंगा यमुना सरस्वती तुंगभद्रा कावेरी या जरी आपल्या, तरी दक्षिण वाहिनीने हा माझा याबद्दल पुन्हा पुन्हा आग्रह असतो, निर्धार असतो. आणि त्याचं चिंतन कथाकल्प उतरल्याने अनेक ग्रंथांनी केलं आहे, स्वतः पांडुरंग परमात्म्याने नामदारायला संवाद करताना विरोळा केला आहे, पौराणिक भागामध्ये नामदारायचा त्या अभंग आपण मुळात पाहावे. असा हा सोहळा प्रारंभ झाला, कार्याला प्रारंभ झाला, मंडपवाले येतील, आचार्यवाले येतील, त्यांनी त्यांचं कार्य करावा, ग्रामस्थांनी आपापल्या कमिटी निवडाव्या आणि आम्ही वेळेवर